मित्रांनो, तुम्हाला आता नयनरम्य दृश्य दाखवणार आहे मी. नयनरम्य दृश्य या एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, मी पंकज देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे चॅनलवर. आज आपल्या व्लॉगची सुरुवात अशा रीतीने करतोय, त्याचं कारण म्हणजे ही एक वॉर्मअप राईड आहे. ॲक्च्युली आमचं एक वॉटरफॉलला जायचं प्लॅनिंग होतं, पण पुरेशी तयारी नसल्यामुळे आम्ही एक वॉर्मअप राईड करू म्हणलं. तर आज आपण चाललो आहे भोरच्या नेकलेस पॉईंटला. लास्ट टाईम आपण नेकलेस पॉईंटला गेलतो रायरेश्वरच्या ब्लॉकमध्ये, तेव्हा नेकलेस पण आपल्याला काही बघायला मिळालं नाही, कारण की तो पूर्ण धुक्यात हरवला होता. पण आज बघायला मिळेल अशी शक्यता वाटते मला, कारण की तेव्हा वातावरण खूप वेगळं होतं. आज एकदम क्लीन वातावरण आहे. आणि तुम्ही रायरेश्वरचा व्लॉग जर बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आहे, व्लॉग नक्की बघा आणि मला सांगा की काय कमी पडतं आहे काय नाही, व्लॉग कसे हवे आहेत, म्युझिक कसं आहे, एडिटिंग नीट होतं आहे का, हे तुम्ही सजेशन आहे ना कमेंटमध्ये देत जावा, मग मी त्यानुसार चेंज करत राहील. बाकी आज वातावरण तर खूप भारी आहे, मस्त. आपल्याबरोबर अक्षय आणि स्वामी हे दोघं जण आहेत. आम्ही तिघंजण आत्ता राईडला आलो आहे. छोटीशी राईड आहे, म्हणलं आपलं वॉर्मअप होऊन जाईल. खूप दिवसांनी राईड करतोय. वॉटरफॉल आपण ह्यासाठी फायनल केलं का, कारण की मी तुम्हाला इन्स्टावर विचारलं होतं की नेक्स्ट राईड वॉटरफॉल की हिस्टॉरिकल प्लेस, तर भरपूर जणांनी वॉटरफॉल चॉईस केलं होतं, त्यामुळे आम्ही वॉटरफॉल एक ठरवलं होतं जायचं. पण तिथं जाण्याआधी पूर्ण तयारीनिशी जाऊ असं आमचं ऐन मोमेंटला ठरलं रात्री. मग म्हणलं की सकाळी कुठेतरी जाऊन येऊ आपण, वॉर्मअप राईड करू, त्यामुळे नेकलेस पॉईंट फायनल केला. जर तुम्ही इन्स्टाला मला फॉलो करत नसताल तर इन्स्टाचा आय डी मी खाली देतो आहे, नक्की फॉलो करा, कारण की इन्स्टावर मी पूर्ण अपडेट टाकत असतो की मी कुठं चाललो आहे, तिथले फोटोज आणि नेक्स्ट राईड कुठे असेल, तर इन्स्टॉल नक्की फॉलो करा. नेकलेस पॉईंटच्या पुढं जायचं अजून तरी काही प्लॅन नाही आहे, पण ठरलं तर बहुतेक आम्ही भोरमध्ये एक कपड्यांचं शॉप आहे तिथे जाऊ, आणि तिथे खूप कमी रेटमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात. भोरच्या ह्या रोडला जर चालवण्याची मजाच वेगळी आहे, दोन्ही साईडनी ग्रीनरी असते आणि खूप मजा येते चालवायला. रोड पण असे वळणावळणाचे रोड आहेत, वातावरण पण आज इतकं छान आहे ना की हवेत थोडासा थंडावा आहे, ऊन पण नाही आहे आणि पाऊस पण नाही आहे, एकदम मिडल असं वातावरण आहे, जबरदस्त वाटतं. आणि भोरचा नेकलेस पॉईंट बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो. नेकलेस पॉईंट म्हणजे नदी आहे, नदीने जो एक आकार घेतलाय तो एका नेकलेसप्रमाणे तयार झालाय, त्यामुळे त्या पॉईंटला नेकलेस पॉईंट असं म्हणतात. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी माहिती सांगितली, कारण बऱ्यापैकी जणांना माहिती आहे ज्यांना माहीत नाही. आणि आता आपण जाऊन बघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला कळेलच की कसं दिसतं काय. पण तुम्ही कधी वेळ मिळाला तुम्हाला तर नक्की इथे एकदा व्हिजिट करा, जास्त लांब नाही आहे पुण्यापासून. आपण आता नेकलेस पॉईंटपाशी पोचलेलो आहे. गाडी आधी जात होती खाली, मी खूप दिवसांनी आलो त्यामुळं बघूयात. आहे आहे आहे, रोड आहे. ह्याला नेकलेस पॉईंट का म्हणतात तुम्हाला हा नजारा बघितल्यावर कळेल. लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये मला दाखवता आला नव्हता प्रॉपर, कारण पूर्ण धुकं पसरलं होतं आणि नदी तर दिसतच नव्हती. पण ह्यावेळेस मी तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करतोय आणि तुम्हाला नेकलेस पॉईंट दाखवतोय. हा जो नदीचा आकार आहे ना, जशी टर्न घेतलाय, हा एका नेकलेसप्रमाणे आहे. तुम्हाला म्हणजे टॉप व्ह्यू दाखवला तर तुम्हाला कळून जाईल की हा एक पूर्ण नेकलेस प्रमाणे आहे, त्यामुळे ह्याला नेकलेस पॉईंट असं म्हणतात.
मित्रांनो, आपले आजचे राईड एकदम मस्तपैकी कंप्लीट झालेली आहे. आता आम्ही घराजवळ पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही शॉपिंग पण केलेली आहे. भोरमधलं शॉप आहे 11 स्टार. मला मगाशी नाव आठवत नव्हतं, 11 स्टार नाव आहे शॉपचं. तुम्ही एकदा चक्कर मारा, कारण की खूप भारी कपडे आणि खूप स्वस्त दरात असतात तिथे. बाकी आजची राईड कशी झाली? तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो पण करा. चलो